हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर एक नोटीस पब्लिश करण्यात आलेली आहे. ती नोटीस कंबाईन गट ब म्हणजे PSI STI असिस्टंट या एक्झामच्या रिलेटेड आहे. तर ती नोटीस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, नोटीस मी वाचतो आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब राजपत्रित या परीक्षेच्या मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे. म्हणजे गट बच्या मेन्स म्हणजे मुख्य परीक्षा जी आहे, प्री नंतर जी परीक्षा होते त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. सदर परीक्षा मुख्य परीक्षेचे गुण वाढवून 200 ऐवजी 400 गुण करण्यात आलेले आहेत. म्हणजे मित्रांनो बघा, जी पहिली एक्झाम होत होती ती 200 गुणांची होत होती, ती आता 200 ऐवजी 400 गुणांची करण्यात आलेली आहे. त्यामधील पेपर क्रमांक 1 म्हणजे संयुक्त पेपर, जो पेपर क्रमांक 1 आहे संयुक्त पेपर होतो मराठी इंग्लिश व सामान्यांचा, तो 100 प्रश्न आणि 200 गुणांचा, व पेपर क्रमांक 2 स्वतंत्र पेपर जो असतो तो सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान हा जो असतो 100 प्रश्नांचा, तो 200 गुणांचा पेपर करण्यात आलेला आहे. म्हणजे मित्रांनो, जो पहिला पेपर होता तो होता मराठी इंग्लिश आणि सामान्य ज्ञान, तो पेपर आता 100 क्वेश्चन आणि 100 मार्काचा होता. त्याऐवजी तो आता 100 क्वेश्चन आणि 200 मार्क, म्हणजे 100 मार्क वाढवण्यात आलेले आहेत, तो 200 मार्कचा करण्यात आलेला आहे. आणि जो सेकंड पेपर होता जो सामान्य क्षमता चाचणीचा, तो 100 प्रश्न आणि 100 गुणांचा होता, तो पण आता 100 प्रश्न आणि 200 गुणांचा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड.